आहे टाइमर इथे सेट केला गेलाय आणि जसा पहिला बॉल पडेल तिथून तो टाइमर सुरू होईल मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला ही षटक पूर्ण करायची असेल सात षटकांसाठी पस्तीस मिनिटं आणि जर ती पूर्ण केली गेली नाही तर थर्टी सर्कल मध्ये एक खेळाडू पुन्हा आत घ्यावा लागेल याची देखील दखल घ्या ऑनफिल्ड ऑफिशियल्स आपल्याला सर्व नियम सांगतीलच परंतु आपण देखील या ठिकाणावरून कन्फर्मेशन करून घ्या तर ऑल स्ट्राइकिंग इनला असेल डोंगरे नॉन स्ट्राइकिंगला करण मडवी आणि पहिले षटक खुशबू गुजरात की नाझीम गुल्ली तर ऑल सेट नंबर सिग्नल लेट्स प्ले पहिला बॉल मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये नाझीम राईट मोठी विकेटने सुमित साडी स्वीप करण्याचा प्रयत्न चांगली लाईन पण परंतु आपण सिग्नल येतोय आउट साईड लेग स्टम बॉल बाहेर चालला व्हाईट बॉल पहिलाच बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल थोडासा बाहेर टाकलाय तर मी पंचांचा निर्णय अवंतर धावी ते अभांतर धावीने टीमचं खातं उघडलं जात पूर्ण एकदा तयार सुमित डोंगरे बॅक फुटला गेलाय ऑन साईडला दिशा दिली बॉल चाललाय काउ कॉर्नरिजनला डीप्षक थोडस फंबल सिंगल इथे प्राप्त केली सुमित डोंगरेने एका दाबीने धाव फुलक फुडीत टीमची टोटल सध्या दोन शेतरक्षणात आता थोडासा बदल होईल लेफ्ट हँड बॅटर हे यंगस्टर खेळाडू मागच्या पर्वापासून भन्नाट फॉर्म मध्ये आणि सध्या आपल्या टीम साठी खेळत असताना स्ट्राईकिंगला पहिला बॉल फेस करेल नाझिम तयार आडव्या बॅटने उडवलाय बॉल लॉंग लेग मध्ये जाईल बॉल डीप मध्ये शेतरक्षक नाही बॉल चाललाय सी मारेशेच्या पलीकडे खनखनी चवकार करण मडवीच्या बॅटमन येतील चार धावा यू yes, थँक्यू <laughs> पुन्हा एकदा बिगीट करण्याचा प्रयत्न पण तू यावेळी थोडासा मागे ठेवला गुल्ली जो गुजरातचा वय वर्ष जवळपास पंचेचाळीस पेक्षा जास्त असेल पण तो अजूनही चांगले क्रिकेट खेळतो खेळाडू एकाच ऍक्शन मध्ये खेपटीच्या दोन्ही बाजूला चेंडू चांगला वळवू शकतो आणि त्याच्या विरोधात थोडासा कस लागेल करण मडवीचा यावी फटका फसलाय पॉईंटला शेतरक्षकांनी पहा चौकाराचं उत्तर दिलंय नाझीम गुल्लीने बॅटर आउट होतोय पहिला धक्का बसत असताना करण मडवी बॅक टू पविलियन, गॉन येस थँक आउट सेडी ऑफ स्टम्प थोडासा बाहेर जाणारा बॉल शरीरापासून दूर खेळ आहे आणि अगदी पॉईंटमध्ये शीतरक्षकाने चांगला झेल टिपलाय तीन बॉलमध्ये चार धावा काढून एक चौकार त्यामध्ये वसूल केला होता परंतु चार धावा काढून करण मडवी डगआउटच्या दिशेने परत तो एक मोठी विकेट गावदेवी गावठांसाठी एक महत्त्वाचा फलंदाज होता परंतु इथे मोठी विकेट मिळवली आहे नाझिम गुल्लीने बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही टीमकडे खूप चांगली स्टारकास्ट आज डे सेव्हन मध्ये चौथा सामना दादा सपकाळ एन बी आवड पी सी एम सी विरुद्ध गावठाण टॉस जिंकल्यानंतर शेतरक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला आणि अगदी पहिल्या ओव्हरमध्ये एक मोठी विकेट नाझीम गुल्ली यासाठी जाणला जातो अनेक वर्ष क्रिकेटची अविरत सेवा त्याने केली अनेक स्पर्धा गाजवल्यात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आणि सध्या या संघासाठी खेळत असताना एक मोठी विकेट करण मडवी जो हँडर बॅटर एक विस्फोटक खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि त्याची विकेट इथे प्राप्त केली पॉईंटमध्ये एक चांगला झेल घेतला गेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय परेश परेश खडके परेश खडके कळंबोलीला बिलॉंग करतो त्याच्या विरोधात नाझीम तयार नाझिमचा हा चेंडू गुडले स्पॉट थोडासा पुढे पडलाय त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर येतोय एस टीच्या मागे आकाश शिंदारिया एस टी रक्षकाच्या भूमिकेत लगेचच बॉल गॅदर केला हा बॉल असलेली ती डॉट बॉल पहिल्या बॉलवर बीट करत असताना परेश खडकेला दाव संख्येचा दस बर सहा दाबा एक गडी बात यावेळी लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड चांगला फटका वन बाऊन्स बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे परेशच्या बॅटमधून चौकार रन मिळतील चार येस थँक्यू डीजे पहिल्या ओवर साख संपलाय धावसंख्या स्कूड कार्ड भरत हा एक गडी बाद सुमित डोंगरे घेतो एक बॉल मध्ये एक तर दुसऱ्या बाजूला परेश दोन बॉल मध्ये चार शेवटच्या बॉलवर एक चांगलं चौकार वसूल केला नाझीमच्या विरोधात टीमगाव देवी गावटांची धावसंख्या संख्या दहा धावा एक गडी बाद आता सेकंड ओव्हर साठी बॉलर तयार होईल सेकंड ओव्हर साठी विक्रांत चव्हाण डी एन नगर अंधेरीचा खेळाडू डी एन नगर अंधेरी परिसरातून अनेक गोलंदाज आपण पाहत असतो अनेक सानपला आपण पाहत असतो नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमधला एक चांगला आताचा गोलंदाज आणि आता विक्रांत चव्हाण जो डावखोऱ्या आताचा गोलंदाज आहे ओर नंबर दोन मेंडिटरी पॉवर प्लेमध्ये सध्या गोलंदाजीसाठी दाखल झाला त्याच्या समोर असेल सुमित डोंगरे हे बॅटल खूप चांगले रंगेल श्रीप्रसादजी चोबे यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण देखील मंचावर असं नसतं उजब्यात बॅटर बॅटरसाठी क्षेत्रक्षणात थोडासा बदल वर नंबर दोन मध्ये विक्रांती चव्हाण लेफ्ट नंबर विकेटने पहिला चेंडू भन्नाट वेग स्लाइटली ओवर पीच टप्पा पडल्यानंतर सर्व विकेटकीपरच्या हातात या बॉलवर बीट झालाय सुमी डोंगरे उत्तर नाहीये धावसंख्या अस्थिर दहा दहा एक गडी बाद विक्रांत सवांनी अनेक स्पर्धा गाजवल्यात एक चांगला यंगस्टर खेळाडू लेग कटर खूप चांगल्या पद्धतीने टाकतो नॅचरल नॅचरल रेक ब्रेक खूप चांगला करतो खेळाडू आम्ही थोडासा बाउन्स प्राप्त केले अतिरिक्त बाउन्स संप्न लिहितो वाईट बॉल एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यात ऍड होईल गावदेवी गावठन धावसंख्या सध्या स्कोट कार्डवर अकरा धावा एक गडी बाद पहिला चेंडू चांगला होता दुसऱ्या बॉलवर अतिरिक्त बाउन्स आणि त्यानंतर पुन्हा एकदा तयार होईल विक्रांत स्ट्रायकिंग इंडला सुमित डोंगरेसाठी सुमितसाठी पुन्हा एकदा ओरपीच बॉल फ्लाइंग स्लीप मध्ये खेळाडू बोलर तयार विक्रांत यावेळी फटका फसलाय पॉइंट मध्ये खेळाडू प्रथमेश मात्रिणी चांगला झेल टिपलाय दुसरा धक्का बसतोय टीमला गावदेवी गावठाण फलंदाज परेश खडके मध्ये पहा भरपूर फुडी टाकला बॉल त्यानंतर टप्पा पडला बाहेर निघणारा बॉल त्याच्यावर छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि पॉइंट मध्ये एक चांगला झेल टिपलाय टीमचा कॅप्टन प्रथमेश मात्रिणी आणि फलंदाज परेश खडके भरतीच्या प्रवासाला निघालाय बाद इमाम अख्तर आपण थोडस कॉम्बॉक्स मध्ये या इमाम जे अख्तर येस <laughs> थँक्यू yes, डी जे नवीन फलंदाज विश्वजित म्हात्रे नवीन बॅटर विश्वजित म्हात्रे जो दापोलीचा खेळाडू आहे गावदेवी गावठांसाठी नवीन फलंदाजाच्या भूमिकेत दाव संख्या सध्या स्कोट कार्डवर बारा दोन गडी बाद वर नंबर दोन मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना विक्रांत चव्हाणच्या खात्यात एक विकेट मोठी विकेट परेश खडकेला बाद केले एक चांगला लेग कटर पेश केला होता त्यानंतर विथ टन पॉईंटमध्ये खेळण्याचा प्रयत्न चांगला झेल टिपत असताना प्रथमेश म्हात्रेला आपण पाहिलं बोलर तयार बोलतिंगला विश्वजित टप्प्याचा बॉल इट करण्याचा प्रयत्न त्यानंतर पहा नाजीम गुल्लीने भरपूर वेगाने बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला या के पण सिग्नल येतोय बाईस एका तर दहावी ते टीमच्या खात्यात ऍड होईल दहावी संख्या सध्या स्कोड कार्ड बेरा संदीप कदम मेमोरियल नमो चषक दोन हजार चोवीस सातवा दिवस या स्पर्धेचा भरपूर उत्तम दर्जाचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय दिवस रात्र क्रिकेट बोलतं यार विक्रांत अभि या देखील चांगला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न आणि पहा यस्थिरक्षकाच्या हातातून बॉल निसटलाय परंतु मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या दिशेने तू तू मयमयस्थिरक्षक आकाश झिंदारेने थोडीशी चूक केली आणि त्यानंतर जीवनदान मिळाले एक मोठा श्वास सोडला असेल विश्वजित मात्रेने दोन्ही खेळाडू एकाच एंडला पाहायला मिळेल सुमित डोंगरेने हलकीचा बॉल खेळला होता त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न परंतु विश्वचित्रेने नकार दिला होता तोपर्यंत नॉन स्ट्राईकिंग एंटच्या जवळपास आहे असं चित्र पाहायला मिळालं पण तो बॅकवर्ड पॉइंट मधून थ्रो केला गेला यष्टीरक्षकाने थोडीशी चूक केली आणि इथे जीवनदान मिळते सुमित डोंगरेला विक्रांत पुन्हा एकदा तयार या फुल इन डिलिव्हरी ड्राईव्ह केलाय मेडपमध्ये खेळाडू चांगली फिल्डिंग सिंगल इथे प्राप्त होईल विश्वजित मात्रेसाठी या सिंगलने धाव फलकफोडी चाललंय टीमची टोटल पंधरा धावा दोन गडी बाद गोर नंबर दोन चा केस संपलाय नाडेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला प्रशांत भाऊ सबका स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थातच एन बी सी या टीमने गावदेवी गावठांच्या विरोधात आणि आता पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या काढ बर पंधरा करंट रन रेट सात पूर्णांक पन्नास सात शटकांसाठी तुम्हाला पस्तीस मिनिटांचा अवधी दिलेला आहे याची देखील दखल घ्या बेस्ट व्हर्सेस बेस्ट आजच्या दिवसात खूप चांगला खेळ आपण पाहिला अगदी पहिल्या मॅच मध्ये दोन अर्धशतक पाहायला मिळाली शरद पारगेने आजचा दिवस गाजवला तंत्र आपण पाहिलं रोहित खरादने देखील अर्धशतक झळकावलं या मॅच मध्ये देखील अनेक उलटफेर पाहायला मिळतील अशीच अपेक्षा एक चांगली मॅच एक चांगला सामना मायबाप क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल संदीप कदम मेमोरियल नमो चषक दोन हजार तयार कोड नंबर तीन मध्ये पुन्हा एकदा नाझीम चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि ते अंपायर सिग्नल येतोय बॅटची कडा घेतली कॉट भेंडी विकेट च्या मागे हर्षद पेंडारीने चांगला झेल टिपलाय શ્રાધક બસતો વિશ્વજીત માત્ર આઉટ येस थँक यू डी जी डॉक्टर अगस्ती गवस्ने आणि डॉक्टर प्रवीण कोकाटे यांचं स्वागत आणि त्याचबरोबर पोलीस अधिकारी संदीप जी ओझरकर यांचं स्वागत शिवशक्ती क्रिकेटचे सर्वे सर्व क्रिकेट मोरे मामा यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय तर मोरे मामा आणि आपला संपूर्ण मित्रपरिवार आपलं स्वागत आहे आपण मंचावर येऊन असं नसतं बा या तुम्हाला तिथं नाही बसायचं प्लीज सगळ्यांनी या बॅक टू क्रिकेट व्हॉड नंबर तीन नाझिम गुल्ली या खेळाडूने भरपूर छाप पाडली टेनिस क्रिकेट विश्वात नऊ संख्या सध्या स्कोट व पंधरा तीन गडी बाद वर नंबर तीन मध्ये नाझिम पुन्हा एकदा तयार यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत फटका फसले असं चित्र पाहायला मिळत होतं नो मॅन मध्ये बॉल पडलाय तो दोन दावा ते चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेत ऑन सीडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता बॅटरच्या माध्यमातून परेश परेश ठाकूर औंस संख्या 17 3 गडी बाद नाजिम पुन एकदा तयार ओर दी विकेटनी नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेण्याचा प्रयत्न परंतु यावे पहा काय घडले मैदानाच्या आतमध्ये बॉल सरळ चाललाय बोल्ड आहे आणि फलंदाज क्लीन बोल्ड होतोय यष्टी ति उध्वस्त केले धक्का क्रमांक 4 गावदेवी गाऊटासाठी ऍक्शन रिप्ले पहा अगदी पुढे टाकला बॉल त्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि सरळ यष्टी उद्ध्वस्त केली बैठक शॉट के, के प्रयत्न अपयश त्यांनी फलंदाज परेश ठाकूर परतीच्या प्रवासाला चौथा धक्का बसतोय टीमला टीमला गावदेवी गावठाण टीमची डाव सतरा दाबा तीन गडी बाद चार गडी बाद येस yes, थँक यू डी जे सतराला चौथा धक्का इथे बसतोय आता थोडासा संघ अडचणीत सापडलाय गावटी वी गावठाण पण तू इथून पाचव्या विकेटसाठी एका भागीदारीची गरज असेल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय चैतन्य दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुमित डोंगरे एक महत्वाचा खेळाडू या खेळाडूकडे भरपूर क्षमता आहे पण तो सध्या नॉन स्ट्राईकिंग गिडला नाझिम तयार अजिंचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय फ्रंट फुटला जात असताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाहीये बीट झालाय फलंदाज बॉल ती डॉट बॉल तो टाके गावचा खेळाडू गाव टप्पा पडल्यानंतर भरपूर वळण इथे बीट केलंय बॉल असेल डॉट बॉल डॉट बॉल बॉलची होईल समाप्ती तीन ओवरचा खेळ संपलाय तीन ओवरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या संख्या सतरा धावा चार गडी बाद गाव गावठाण संघ थोडासा बॅकफूट वर गेलाय परंतु दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं दोन षटक टाकलेत नाझिम गुल्लीने बारा दाबा खर्च केल्यात तीन गडी बाद केलेत पीस ऑफ बॉलिंग अतिशय चांगला स्पेल राहिलाय त्याचा आपण पाहिलं विक्रांत चव्हाण एक षटक त्याने टाकले धाबा तिथे खर्च केल्या पाच धाबा खर्च केल्यात आणि एक गडी बाद देखील केलाय म्हणजे सध्या गोलंदाज डॉमिनेट करताना पाहायला मिळत आहेत पण तो अजूनही पाच षटकांचा खेस शिल्लक आहे तीस बॉलचा खेस शिल्लक इथून पुढे पाचव्या विकेट साठी येणाऱ्या तीस बॉल मध्ये चांगली भागीदारी रचावी लागेल धावा गरजेच्या असतील टीम गावदेवी गावठांसाठी आणि ते करायचं असेल इथून पुढे सुमित डोंगरे आणि त्याच्या बरोबरने चेतन्यला पण तो ओवर नंबर चार साठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय विक्रांत चव्हाण मागच्या ओवर मध्ये पाच रन्स एक गडी बाद केलाय त्यामुळे आत्मविश्वास वाढला असेल परंतु त्याच्या समोर डोंगरे सुमिस साठी हा बॉल थोडासा बाहेर ठेवला होता बॅटची कडा घेतली फ्लाइंग फ्लाईंग स्लीपमध्ये खेळाडू पाहायला मिळते तिथून डायरेक्ट हिट साठी प्रयत्न एकदा पूर्ण केली आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न थोडासा ओव्हर थ्रो आणि पहा बॉल पोहोचलाय सरळ सी मारेशी पलीकडे इकडे इथे अवांतरच्या रूपाने धावा मिळतील तब्बल पाच धावा हा बोनस मिळतोय गावदेवी गावठाणला याचीच आपण चर्चा केली की धावा गरजेच्या आहेत आणि त्या धावा इथे येत आहेत पाच धावा मिळत आहेत धावसंख्या आता स्कोट कार्डवर पोहोचली आहे मलिक इरफान बॉल बॉल प्रयत्न शकला अखेर बाउंड्री बाउंड्री लाईनला पार केलं विक्रांत पुन्हा एकदा तयार यावेळी अखूर टप्प्याचा बॉल अपर कट कर करण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल चालक कवर्स मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉल ला जज करण्याचा प्रयत्न करतोय परंतु बॉल साईड होत नाहीये बॉल सीमा सीमारेषेच्या पलीकडे चाललाय यावेळी मात्र फलंदाज सुमितच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय चेतन बॅटमधून पहिल्या दोन बॉलवर धावा वसूल केल्या गेल्यात सव्वीस धावा स्कोर कार्डवर चार गडी बाद विक्रांत थोडासा नाराज असेल कारण बॉल या बॉलवर चांगला चौकार बाउन्स होता परंतु चांगला फटका असंच म्हणता येईल आणि धावा झाल्या तर स्कोर कार्डवर सव्वीस स्ट्रायकिंग इंडला घेत असताना चैतन्य तीन बॉलमध्ये चार पुन्हा एकदा तयार फुलिनचा बॉल पॅडवर अदळलाय रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी बीट झालाय इथे चांगली लाईन फुलिनचा बॉल बॉल असेल इथे डॉट बॉल ट्वेंटी सिक्स लॉस ऑफ विकेट्स गावदेवी इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना विक्रांत चव्हाण नंबर चेंडू चा चे घेऊन येतोय फुलटॉस होता गॅप मध्ये खेळलाय कबर्स मध्ये खेळाडू नाहीये भूषण गोळे बॉलच्या मागे धावेल परंतु बॉल चालसी मारेषेच्या पलीकडे चौकार या मध्ये हा दुसरा चौकार येतोय चैतन्य बॅट मधून पहा फुल टॉस होता बॅटचा फेस ओपन केला आणि कव्हर मध्ये चांगला फटका सजवलाय नेत्र नेत्रदीपक फटका चौकार yes, एक चांगला फोर परंतु ये दिल मांगे मोर अजून दाबा गरजेचे आहेत इथे चांगली लाईन बॅकफुटला जात असताना जागा बनवायची होती परंतु पहा बाईकच्या स्वरूपात रन शरीरापासून दूर टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघणार होता यष्टी रक्षकाच्या दिशेने गेला आणि ते सिग्नल येतोय बाईस अजून एक तर धाव टीमच्या खात्या टीमची टोटल आता स्कोट कार्ड वर पोहोचलीये एकतीस धावा आता स्ट्रायकिंग स्ट्राईकिंगला सुमित डोंगरे या खेळाडूला भरपूर संधी मिळाली आहे परंतु आतापर्यंत शांत खेळतोय एक चांगला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह इथे पेश केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू पाहायला मिळेल भूषण भूषण गोळे सिंगल सहित ओरची होईल समाप्ती चार षटकांचा केस संपलाय संख्या बत्तीस चार गडी बाद करण रेट आठ रन्स पर ओवर आणि येणाऱ्या चार षटकांचा केस शिल्लक असेल चेतन सहा बॉल मध्ये आठ वर खेळतोय तर सुमित डोंगरे सहा बॉल मध्ये नऊ विक्रांत चव्हाण दोन षटकं टाकली आहेत विक्रांत चव्हाणने दोन षटकांमध्ये धावा खर्च आहेत वीस धावा खर्च केले आहेत पहिल्या ओव्हरमध्ये फक्त पाच धावा खर्च केल्या होत्या हे षटक थोडंसं महागडं आहे इथे तब्बल पंधरा धावा त्याने खर्च केल्यात असंच चित्र पाहायला मिळते आणि दोन षटकानंतर वीस धावा आपला स्पेल पूर्ण करत असताना त्याने खर्च केल्या चार षटकांचा केस संपलाय धावसंख्या सध्या बत्तीस चार गडी बाद थर्टी टू लॉस ऑफ फोर विकेट आणि आता बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा म्हणजे इथे देखील धावा येतील अशी अपेक्षा इरफान मलिक जम्मू काश्मीर इरफान मलिक एक वेगवान गोलंदाज लेफ्ट या खेळाडूं भरपूर स्पर्धा गाजवल्यात जो झारखंड वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय त्याच्या समोर असेल स्ट्रायकिंग इंगला सुमित डोंगरे लेफ्ट हँड सिमरच्या विरोधात आता थोडासा कस लागेल सहा बॉल मध्ये नऊ नऊ वर खेळतोय सहा बॉलचा सामना करत असताना नऊ या नंबर संख्येवर सुमित बॉल लेफ्ट टाकलेला बॉल आणि पहा काही क्षेत्रक्षण केले ते फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवत असताना फलंदाज बाद चांगली फिल्डिंग पहिला बॉल बॅक जात असताना आपण पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु त्यानंतर बॉल सरळ बॅटने खेळा जसा चेंडू डिलीवर्ट केला भरपूर शपल टिपलाय उत्तम दर्जाचं क्षेत्रक्षण इथे दाखवले कॉट अँड बोल्ट हे फार वेळेला कठीण राहतं ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता आणि त्यावेळी बॅटरचा फटका तुम्हाला थांबवणं फलंदाजाने तर बॅटिंग पॉवर प्लेचे षटक थँक्यू डीजे आता रवीन फलंदाज अमित नाईक जो एकटरचा खेळाडू या बरोबर खूप चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय या हंगामात अनेक स्पर्धा या खेळाडूंनी देखील गाजवल्यात सांगेम प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली फलंदाजी राहिली या खेळाडूची आणि तो खेळाडू अमित नाईक सुमित डोंगरे माघारी परतलाय बत्तीस ला पाच इरफान मलिकच्या खात्यात विकेट पहिल्या बॉलवर विकेट कॉटन बोल्ट आणि आता नवीन फलंदाज अमित पहिला बॉल फेस करेल इरफानच्या विरोधात इरफान तयार लॉफ केलाय डेप एक्स्ट्रा कव्हर लाख शेतरक्षक नाही आहे बॉल चालय सरळ दन दन करत खनखनीत दनदनीत चौकार रन मिळतील चार येस थँक्यू डी जे एक चांगला चौकार इरफानच्या विरोधात पुन्हा एकदा अमित तयार या फुल लें बीट चाला इन डिलिव्हरी बीट झालाय चांगली लाईन चांगलं कम बॅक पहिला बॉल फेस करत असताना चौकार वसूल केला परंतु त्यानंतर इरफाननी लगेचच बॉल पुढे टाकलाय तिथे बीट केले अमितला हे बॅटल चांगलं रंगेल इथे प्रशांतदादा सपकाळ पी सी एम सी एन बी अवध या टीमचे पुरस्कर्ते अदरणीय प्रशांत भाऊ सपकाळ यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत आपण व्यासपीठावर येऊन बा अशी आपल्याला विनंती यावेळी आडव्या बॅटने बॉलला फक्त दिशा दिले सिंगल तिथे प्राप्त होईल अमित साठी या सिंगलने धाव फलक पोहोचलाय टोटल स्कोर कार्डवर सदतीस दावा पाच गडी बाद पहिल्या दावात बॅटिंग करत असताना गावदेवी गावठाण हा संघ थोडासा अडचणीत परंतु तिथून पुढे नेण्याचा प्रयत्न करतात हे दोन्ही बॅटर्स अमित नाईकडे भरपूर सामर्थ्य आहे हा खेळाडून नेहमी चर्चेचा विषय राहिलाय परंतु दुसऱ्या बाजूला त्याच्याबरोबर नाही चेतन चांगली बॅटिंग करतोय इरफान तयार ऑन साईड ला लॉफ केलाय टायमिंग जुळत आहे का तर हो चांगलं टायमिंग काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क ह्यूज इट सिक्स येस थँक्यू डी जे एक चांगला षटकार आणि त्यानंतर पहा भन्नाट वेग आउट साईड थोडासा बाहेर ठेवला बॉल वाईट गॉर्कर पेश करण्याचा प्रयत्न आणि या बॉलवर बीट केलंय आधीच्या बॉलवर षटकार चांगले टायमिंग बॅटमधून स्वीट साऊन टक आणि तिथे निश्चितच झालं की हा बॉल लाईनच्या बाहेर जाईल एक चांगला षटकार परंतु त्यानंतर डॉट बॉल आणि अखेर ओव्हरची होईल समाप्ती पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या त्रेचाळीस फोर्टी थ्री लॉस ऑफ फाय विकेट प्रशांतदा सपकाळ एन बी आवत पी सी एम सी या संघाचे पुरस्कर्ते अदरणीय प्रशांतदादा सपकाळ यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत मी त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावर येऊन व्हा आदरणीय अदरणीय दादा सपकाळ आपल्याला विनंती आहे कृपया आपण मंचावर येऊन व्हा असतवा बॅक टू क्रिकेट पाच षटकांचा केस संपलाय त्रेचाळीसला पाच गावदेवी गावठाण असंघ पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आता शेवटच्या तीन षटकांचा खेळ शिल्लक ओ नंबर सिक्स सहाव्या षटकासाठी भूषण गोळे मॅन फ्रॉम सातारा लेदर क्रिकेट भरपूर चांगलं खेळतो हा खेळाडू त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ त्याने दाखवला आणि मागच्या काही हंगामांपासून भरपूर चर्चेत राहिला हा खेळाडू शेवटची सात मिनटं तुमच्याकडे आहेत आणि तीन षटकांचा दोन षटकांचा खेळ तुम्हाला पूर्ण करायचा याची दखल घ्या आखाती देशांमध्ये जाऊन देखील भूषण गोळेने चांगलं क्रिकेट खेळ आणि तो खेळाडू ओव्हर नंबर सहा मध्ये पहिला बॉल स्ट्रायकिंग अमित अमित साठी स्विच चीट लगावलाय मॅनला बॉल पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या ला पलीकडे जातोय बॉल दन दन करत येतोय चौकार रन मिळतील चार थँक्यू डीजे उलटा पुलटा चांगलं टायमिंग आणि त्यानंतर एक चौकार वसूल केले अमित नाईकने यासाठी हा खेळाडू जाणला जातो टीमला गरज आहे धावांची आणि अशा वेळी चांगली बॅटिंग करतोय भूषणच्या विरोधात पहिल्या बॉलवर चौकार भूषण तयार पुन्हा एकदा स्विच हिट यावेळी चांगलं टायमिंग मॅसिव हिट कडक पाठवले बॉल लाईनच्या बाहेर षटकार इज yes, थँक्यू डी जे पहा एक्शन रिप्ले मध्ये लांब लांब आणि लांब शेवटपर्यंत बॉल नजर ठेवली आणि याचमुळे असं म्हटलं जातं मन मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं आणि हा आसमानी टोला लगावलाय अमित नाईकने षटकार त्याच्या बॅटमधून धाव संकेला तर अकर मिळ त्रेपन्न धावा पाच गडी बाद वॉर शॉट पाच बॉल मध्ये पंधरा तीनशेचा चा स्ट्राईक रेट भूषण गोळीवर आता आक्रमण करतोय अमित नाईक परंतु भूषण गोळे हा देखील गोलंदाज आहे एक चांगला ऑलराऊंडर सध्या गोलंदाजाच्या भूमिकेत पहिल्या दोन बॉलवर दहा धाव त्याने खर्च केल्यात परंतु ते तो देखील कम बॅक करेल अशीच अपेक्षा भूषण तयार अराउंडी विकेटने सरळ इन साइड आउट चांगला फटका डीबेक्सचा कव्हरच्या डोक्यावरून पाठवलाय बॉल बॅक टू बैक चा धमाका यू डीजे बॅटचा स्पिंग पहा अक्षरशः बरसलाय भूषण गोळीच्या विरोधात तो सांगतोय अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स टायगर आहे पाच गडी जरूर बाद झाले असतील परंतु त्यानंतर मला चांगली बॅटिंग करायची आहे आणि अक्षरशः बरसला तीन बॉल मध्ये तब्बल सोळा धावा वसूल केल्यात भूषण तयार होईल थोडासा दबाव असेल परंतु दबावात तर प्रेशर कुकरची शिट्टी देखील वाचते इथे काय घडेल फुलटोस होता यावेळी देखील पाठवलाय बॉल कवर्स मधून वन टू का फोर करत असताना बॉल मारिशा पार येतोय चौकार धावा मिळतील चार येस थँक यू डी जे ऍक्शन रिप्ली पहा भरपूर लवकर तयार झाला टान्स बदल आणि त्यानंतर परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट चौकारी ती वसूल करत असताना पहिले चार बॉलवर वीस दबा खर्च केलेत हे छडक महागडे ठरले बॉलर तयार भूषण स्ट्रायकिंग इंडला अमित यावी बैठक शॉट आठ हो हो आणखीन एक चांगला टाइमिंग सो एलिगेंट सो ब्युटिफुल लुकिंग लाईक वाव आउट ऑफ पार्क ह्यूज इट सिक्स येस थँक्यू डी जे पहिल्या पाच बॉल वर सव्वीस आपल्या टप्प्यात आल्यानंतर आपण कसा कार्यक्रम करतो हे इथे दाखवतोय हा खेळाडू नाव आहे अमित नाईक टायगर हबी जिंदा आहे आठ बॉल मध्ये एकतीस नाव संख्या एकोणसत्तर दहावा पाच गडी बाद तयार यार लेन डिलिव्हरी यॉर्कर पेश आणि इथे मात्र सन्मान दिलाय चांगला चेंडू अखेर डॉट बॉलने ओरची समाप्ती होईल परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये हे षटक चर्चेचं राहील पहा परफेक्ट यॉर्कर पेश केला हलक्या त्याने खेळून काढला सन्मान दिला आणि त्यानंतर नाराज होता त्याची नाराजी पाहायला मिळाली सहा षटकांचा खेळ संपलाय परंतु हे षटक पहा कशा पद्धतीने राहिले आपल्या मेगा स्क्रीनवर ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय सरळ बॅटने फटके चांगले आलेत त्यानंतर रिव्हर्स स्वीप चांगला आहे स्वीच हिट देखील चांगले लगावलेत आणि त्यानंतर कवरच्या डोक्यावरून चांगला फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चांगला फटका आहे आणि तब्बल सव्वीस धाबा वसूल केलेत काय फलंदाजी केली आहे धुवादार फलंदाजी सात बॉल मध्ये पंचवीस अमित नाईक हे नाव या मॅच मध्ये अक्षरशः चर्चेत राहील धावसंख्या एकोणसत्तर धाबा पाच गडी बाद सात षटकांसाठी पस्तीस हे षटक पूर्ण झालं नाही तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा असेल याची दखल घ्या तुम्ही थोडस स्पीडअप करा ओर नंबर सात इरफान आलाय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी लाईन चांगली होती ऑन दी राईज खेळायचा होता पण तू प्रॉमिसिंग नव्हता सिंगली ते प्राप्त होईल आणि त्यानंतर पंचांगडी थोडीशी दाद मागितली जाते तिसऱ्या आता गेलाय हा निर्णय अभिमर होता का हे चेक केलं जाईल इट्स अ फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय येतो इट्स अ लीगल डिलिव्हरी म्हणजे हा चेंडू असेल इथे गाह्य दरला जाईल इरफान मलिक तांघ्यू एनवी ट्रॉफीसचे मुख्य आयोजक एनवी ट्रॉफीसची सर्वे सर्वा दिलेश दादा भिंताडे यांचे बंधू सागरदा भिंताडे आपण देखील या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालात आपलं देखील बॉन क्रेझी स्पोर्ट्स क्लब नमो चषक दोन हजार चोवीस मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत विनंती असेल आपण व्यासपीठामध्ये या आणि सण पण नवा येस थँक्यू सागरदादा भिंताडे यांचं देखील आम्ही हार्दिक अधिक स्वागत करतोय आपले सहर्ष स्वागत आहे संदीप कदम मेमोरियल नमो चषक दोन मध्ये एनबी ट्रॉफी एक मोठी स्पर्धा आपण नेहमीच प्रत्येक पर्वात पाहत असतो आणि या स्पर्धेचे सर्वे सर्व आदरणीय दादा भिंताडे यांचे बंधू सागर दादा आपलं स्वागत इरफानचा हा चेंडू पुन्हा एकदा रिपस्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळी बॉल भन्नाट वेग चांगली लाईन वाईट यॉर्कर पेश केला आणि त्यानंतर बॉल सल्लाई डॉट बॉल इरफान मलिक हा देखील गोलंदाज भरपूर चर्चेत राहिला या पर्वात अनेक स्पर्धा या गोलंदाजाने देखील गाजवल्या परंतु या मॅचमध्ये अमित नाईक ज्या पद्धतीने खेळलाय त्याने गाजवली आहे संख्या सध्या सत्तर धावा पाच गडी बाद बात ऑन साइडला खेळलाय मध्ये फटका चाललाय शेतरक्षक धावेल पण तू बॉल नाही थांबू शकत बॉल चाल सरसी मारेशा पार चौकार येस थँक यू आणि आता टाइम अप झालाय परंतु आता या षटकानंतर एक खेळाडू थर्टिया सर्कलच्या आत घ्यायचा असेल बॅक जात असताना चांगला ड्राईव्ह हाक बॉल देखील गॅप मध्ये अमित नाईक थांबायचं नाव घेत नाहीये ही इज ऑन फायर आणखीन एक चौकार बॅक टू बॅकचा धमाका पाहायला मिळतोय बारा बॉलमध्ये एकोणचाळीस धावसंख्येवर खेळतोय आता अमित नाईक असं वाटलं होतं संघ अडचणीत आहे आहे बॅकफूटला गेलाय तिथून खूप चांगला खेळ चांग सहाव्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी फुललींचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय थोडंसं फंबल दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न होईल चुकीला माफी नाही आहे थोडीशी चूक झाली गम्मत झाली परंतु त्याची किंमत मोजावी लागते एका धावेने धावफलक पुढे चालला आहे टीमची टोटल आता ऐंशी धावा स्कोट कार्डवर या स्पर्धेतली सर्वोच्च धाव संख्या आज सकाळच्या सत्रात आपण एकशे एकोणसत्तर धावा पाहिल्यात परंतु आज अनेक उलटफेर या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळेल सध्या ऐंशी धावा पाच गडी बाद इरफान तयार आखू टप्प्याचा बॉल पूल केलाय पॉवरफुल ब्युटीफुल सक्सेसफुल थँक यू डी जे सात षटकांचा सा खेळ संपला आहे धाव संख्या एटी सिक्स पहा एक्शन रिप्लेमध्ये अमित नाईकची बॅटिंग चौदा बॉलमध्ये सत्तेचाळीस अर्धशतकापासून आता तीन धावा दूर आहे चौदा बॉलचा सा सामना केला आणि सत्तेचाळीस धावा धुवादार पद्धतीने हॅलो 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 एटी सिक्स शहाऐंशी धाबा पाच बाद शेवटचे सहा चेंडू म्हणजे शेवटचं षडक अजूनही शिल्लक पुन्हा एकदा भूषणवर विश्वास टाइम अप झालाय त्यामुळे आता एक खेळाडू थर्टी एट सर्कल मध्ये असेल याची दखल घ्या एका ओव्हरमध्ये सव्वीस स्ट्रायकिंग गेला असेल फलंदा चैतन्य नऊ बॉलमध्ये पंधरा भूषण गोळेवर थोडासा दबाव जरूर असेल परंतु कमबॅक करेल हा खेळाडू संदीप कदम मेमोरियल नमो चषक दोन हजार चौबीस बन्नाट वेग एक चांगला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय मिड ऑफमध्ये इरफानने बॉल थांबवला आहे चांगली फिल्डिंग सिंगल इथे प्राप्त केली आणि त्यानंतर तर स्ट्रायकिंग एंडला पोहोचेल अमित नाईक चेतन्यला माहिती अमितच्या बॅटमधून मोठ्या धावा येत आहेत मोठे फटके येत आहेत त्यामुळे तो स्ट्रायकिंग एंडला असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच पहिल्या बॉलवर सिंगल घेतली एक चांगली रणनीती आणि यासाठी असं म्हटलं जातं इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल ही रणनीती गरजेची असेल शेवटचे पाच चेंडू इथे शिल्लक धावसंख्या सत्याऐंशी पाच गडी बाद बोलर तयार अमित साठी हा बॉल सरळ बॅटने पाठवलाय लॉंग ऑफ मध्ये सरसी मारशी चा पलीकडे षटकार आणि या षटकारा बरोबरच अर्धशतक पूर्ण केले, फलंदाज अमित नाईक बैटिंग, बॅटिंग <laughs> <laughs> थँक्यू डीजे यासाठी असं यास म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा बडा जो मुसीबत में खडा सबसे काय बॅटिंग केली या किल्ला लढवलाय पंधरा बॉल मध्ये त्रेपन्न धावा भूषणच्या विरोधात अक्षरशः बरसलाय धावा झाल्यात नाईन्टी ना थ्री त्र्याण्णव धाबा पाच गडी बाद शेवटची चार चेंडू अजून शिल्लक बेस्ट वर्सेस बेस्ट याचसाठी ही स्पर्धा तुम्हाला पाहावी लागेल प्रत्येक पर्वात या ठिकाणी यावं लागेल अशाच पद्धतीचा खेळ या स्पर्धेत प्रत्येक पर्वात पाहायला मिळतो आणि म्हणूनच ही स्पर्धा सर्वाधिक उत्कंठा शिगेला घेऊन जाणारी स्पर्धा म्हणून ओळखली जाते बॉलर तयार देखील बॉल होता सिंगल घेण्याचा प्रयत्न त्यानंतर पहा इथे रन घेतली नाहीये अमित नाईकने चैतन्यने प्रयत्न जरूर केला सिंगल साठी प्रयत्न होता चांगली फिल्डिंग परंतु इथे धाव होत नाहीये बॉल असेल डॉट बॉल थँक्यू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय बॉन क्रेझी फाउंडर मेंबर सन्मानिय डॉक्टर रत्नदीप जाधव रत्न साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झाले आपलं देखील नमो चषकामध्ये मनपूर्वक स्वागत होते एका दिमागदार अशा टू स्वाहा बॉक्स आणि आमच्या रत्नजीपीचं स्वागत करणार हा षटकार येतोय कव्हर्स मधून फाटवलाय नाही षटकाराने करेंगे आपलं स्वागत षटकाराने केलंय थँक यू या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल गावदेवी देवी गावठाण नव्याण्णव धाबा भूषण तयार यावी ऑन साइड ला प्रॉपर टाइमिंग परफेक्ट मिळू लाट स्लॉट मध्ये टाकलाय पाठवलंय प्लॉटच्या बाहेर इट्स आउट ऑफ द पार्क मॅसिव्ह हिट सिक्स एक पाय थोडासा खाली वाकवला आणि त्यानंतर घुटना टेक तमाशा देख परफेक्ट मिडल ऑफ लांब लांब आणि लांब लाम, 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 लाम लचक कडक संख्या स्कोर कार्ड वर एकशे पाच शंभरी पार आहे के अमित केसष्ट वर पुन्हा एकदा पाठवले बॉल हो हो आणखीन एकदा कार्बन कॉफी पुन्हा एकदा तशाच पद्धतीने बॉलला पाठवले डीप मिड विकेट बांबलेंच्या बाहेर बॅक टू बॅक धमाका षटकार येस थँक यू डीजे काही फलंदाजी केली अमित नाईकने पहा आपल्या स्क्रीन वर पहिल्या डाव्याचा लेह का जोगा हो लाईन मध्ये बाहेर जायचंय सर्व खेळाडू लाईन मध्ये टीम बाहेर जाईल याची दखल घ्या आणि आतमध्ये येताना देखील लाईन मध्ये या मॅच संपल्यानंतर हस्तांदोलन करणं क्रमप्राप्त आहे तर पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजांचं पृथक पाहूया करण मडवी तीन बॉल मध्ये चार त्यानंतर सुमित सात बॉल मध्ये नऊ परेश तीन बॉल मध्ये चार विश्वजित मात्रे तीन बॉल मध्ये एक परेश तीन बॉल मध्ये दोन त्यानंतर चैतन्य दहा बॉल मध्ये सोळा एक चांगली इनिंग त्याने पेश केली अमित नाईक हा खेळाडू अक्षरशः बरसलाय एकोणीस बॉल मध्ये एकाहत्तर धावांची नाबाद खेळी त्याने साकारली आहे अक्षरशः दहाडला या इनिंग मध्ये आणि आता पाहूया गोलंदाजांचं समीकरण नाझिम गुल्ली दोन दोन षटक बारा धाबा तीन कडी बाद केले सहाचा इकॉनॉमी अव्हरेज त्याचा राहिलाय विक्रांत चव्हाण दोन षटक अठरा धावा एक गडी बाद केलाय इरफान मलिक दोन षटक अठ्ठावीस धावा एक गडी त्यांनी बाद केला आणि भूषण गोळे दोन षटक एकावन्न धावा पंचवीस पूर्णांक पन्नासची सरासरी राहिली आहे फॉलोअप विकेट्स पहा सहाला एक बाराला दोन पंधराला तीन सतराला चार आणि बत्तीस ला पाच एक्स्ट्राज मध्ये दोन वाईट दोन बाईस आणि तब्बल एकशे अकरा धावा स्कोर कार्डवर बनवल्या गेल्यात एकशे बारा धावांचं लक्ष आहे पहिल्या इनिंगमध्ये वार झालाय दुसऱ्या इनिंगमध्ये पलटवार करायचा असेल पहिल्या इनिंग मध्ये हल्ला झालाय दुसऱ्या इनिंगमध्ये प्रतिहल्ला करायचा असेल अठ्ठेचाळीस बॉलमध्ये एकशे बारा धावा बनवल्या जातील का हे ऐकण्यासाठी दुसऱ्या डाब्यात मायक्रोफोनवर येतील आपल्यासोबत थँक्यू डी जे तर अठ्ठेचाळीस बॉल मध्ये एकशे बारा परंतु त्याआधी पाहूया पहिल्या इनिंग मध्ये ही पहा अमित नाईकची इनिंग ज्या पद्धतीने आहे चांगले स्विच हिट रिव्हर स्विप चांगले सजवलेत सरळ बॅटने चांगले फटके ऑन साईडला लॉप्टेड स्ट्रोक देखील पाहायला मिळाले डाऊन डी ग्राउंड खूप चांगला खेळ हा खेळाडू आणि त्यानंतर अर्धशतक झळकावत असताना एकोणीस बॉल मध्ये हा घनाघात त्याने पेश केलाय ही त्याची संपूर्ण इनिंग आपल्याला पाहायला मिळते डॉट इनच्या माध्यमातून यूट्यूबला जा टेनिस क्रिकेट डॉट इनला ला लॉग इन करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या आपण पाहतोय संदीप कदम मेमोरियल नमो चषक दोन हजार चोवीस आणि आज सातवा दिवस गाजवलाय अमित नाईक ने काय कलात्मकता दाखवली तंत्र शुद्ध फलंदाजी नाबाद राहिला एकोणीस बॉल मध्ये त्यांनी धावा काढल्या तब्बल नेक्स्ट टॉस घेण्यासाठी कॅप्टन टीम मृत्युंजय हमराज कोथरूड आणि श्रीतेज इलेवन चरोली बोसरी या दोन्ही टीम से कॅप्टन आपण उपस्थित वा आणि जसं दुसऱ्या डावाला होईल सुरुवात या ऐकूया राहुल बोंबे सर इट्स ओट यू धन्यवाद थँक्यू आपण पाहतोय खरं तर मांडेवर देखील फार मोठ्या प्रमाणात केस्ट ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवरती देखील आपण पाहतो आहे ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून बॉन क्रेझीचे मेंबर डॉक्टर रत्नदीप जाधव हे देखील व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि उत्कृष्ट खेळाडू म्हणून देखील आपण पाहतोय खरं तर पी सी एम सीमध्ये एक वेगळी ओळख आपण पाहतोय तर डॉक्टर रत्नदीप जाधव सरांचे आहे आपलं देखील पुढे एकदा बॉन क्रेझी संदीप मेमोरियल कप नमो चषक दोन हजार चोवीस मध्ये मनपूर्वक त्याच स्वागत आहे कॅमेरामॅन आपण पाहतोय तर इथे मंचावरती इथे पाहुणे देखील आपण पाहतोय आणि आज खर तर पहा शनिवार आहे उद्या संडे असेल रविवार उद्या सुट्टीचा दिवस उद्या आपण ग्रँड फिंड उद्या ह्या मॅच ह्या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय मान्यवर मंडळी उपस्थित होणार आहेत ज्यांच्या सहकार्यातून आणि बॉन क्रेजीचे सर्व मेंबर्स तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसणार आहेत त्याचप्रमाणे आपण पाहतो अतिशय उत्कृष्ट फुटबॉलचे प्लेयर अगदी लिजंड प्लेयर राऊत काका देखील या ठिकाणी उपस्थित आहेत राऊत काकांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत त्यांचे चिरंजीव चेतनजी राऊत आपण देखील अगदी आस्वाद स्वागत चेतनजी आपलं देखील या मनपूर्वक असं स्वागत असेल सर्वांच नमोचक दोन हजार चोवीस मध्ये मनपूर्वक स्वागत करतो एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी गावठाल खरं तर मुंबई परिसरामध्ये ह्या टीमनं इथे मात्र धुमाकूळ घातलाय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एन बी अवत ही टीम तुम्हाला जी पाहायला भेटणार आहे पहिल्या इडिंग मध्ये आपण पाहिलं खरं तर पहिल्या दोन तीन षटकांमध्ये धाव फलक अतिशय बर्फपर्माणे गोठलेलं होतं पण त्यानंतर आपण पाहिलं खरं तर एकोणीस बॉल आणि एकाहत्तर धाव्यांची इडिंग जबरदस्त कामगिरी तुम्हाला पाहायला भेटली अमितच्या माध्यमातून हा स्ट्रोक फसलाय तिथे विकेट थँक्यू मॅच कडे आपण जाणार आहोत यानंतर नेक्स्ट मॅच द्वितीय फेरीतील पहिली मॅच श्रितेश इलेव्हन सरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये हमराज मृत्युंजय कोथरुड ह्या दोन टीम मध्ये यानंतर सेकंड द्वितीय फेरीतील पहिली मॅच बोथ ऑफ कॅप्टन्स श्रितेश सरोहली आणि हमराज मृत्युंजय सरवली आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि मान्यवर देखील टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत ह्या मॅच मध्ये खरं तर रंगत येणार ह्या मॅच मध्ये कमाल असेल ह्या मॅच मध्ये धमाल असेल कारण तुम्ही पाहताय व्यावसायिक गटातील एक जबरदस्त सामना एका बाजूला गावदेवी गावठान तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आवर्स ही टीम तुम्हाला पाहायला भेटेल गावदेवी गावठान संघाने आपण पाहिले अगदी ज्या पद्धतीनं पहिल्या इडिंगमध्ये खेळ केला जबरदस्त बॅटिंग अमितनं अगदी सर्वांची मडं जिंकली वीस बॉलमध्ये एकाहत्तर बनवल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे एकशे बारा धबांचं टार्गेट सेट करायचे से, ओ हो हो पहा भन्ना आठवारा मैदानावरती वाईट करण्याचा प्रयत्न इथे यशस्वी झालाय वाईट लाईनला पकडत आपण पाहतो इथे मात्र बॉलिंग पहिल्या षटकांमध्ये महेश तुम्हाला या ठिकाणी भेटतो अगोदर प्रथमेश अगदी शून्यावरती बाद होताना तुम्हाला पाहायला मिळालं त्यानंतर पहा स्ट्राईक एंडवरती असणारा बॅट्समन नजमूल तुम्हाला पाहायला भेटेल तर दुसऱ्या बाजूला किरण पवार नॉन स्ट्राईक वरती बॉलर रेडी असेल फुलत लेनचा बॉल वॉट डिलिव्हरी संपर्दस्त मारा पुढे एकदा वेगावरती स्वार होणार आहे एकदम तिखट मारा तुम्हाला पाहायला भेटेल अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या इडिंगमध्ये देखील आपण पाहिलं पहिल्या दोन तीन षटकांमध्ये बॉलिंगचा बोलबाला राहिला होता त्यानंतर मात्र ज्या पद्धतीनं कम केलं पुढे एकदा ती बॅटिंग येथे मैदानात शॉतमध्ये तुम्हाला पेश करावी लागेल पहिल्या इडिंगमध्ये ब्लास्ट पाहिला येथे पुढे एकदा दुसऱ्या इडिंगमध्ये बॅटिंगच्या माध्यमातून पुढे एकदा विस्फोटक फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळणार की नाही हे प्रश्नचिन्ह असेल एकशे बारा धावाच्या विजयासाठी बनवायच्या फुल टॉस टीप एक्स्ट्रा मध्ये बाउंड्री आपण पाहतोय चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार, चार धाबा चौकार फोर रन यू नजमूलच्या बॅट मध्ये आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती फुलटॉस होता तिथे मात्र आपण पाहिलं कव्हर आणि एक्स्ट्रा एक प्रचंड मोठी होती ती जरी भेटली तेथे आपण पाहतोय कॅप शोधण्यामध्ये नजमूल यशस्वी ठरला आणि एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक अर्थात चार धाबा मिळवणारा हा स्ट्रोक आहे पहिलं षटक संपले पहिलं षटक संपत असताना स्कोर कार्ड वरती आपण जाणार आहोत एन बी आवस ही टीम तुम्हाला पाहायला भेटेल स्कोर कार्ड वरती एका गडाईच्या मोबदल्यामध्ये पाच धाबा याबरोबर पुढे एक दहा बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे आणि याबरोबर षटक देखील आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं मैदानावरती मात्र या ठिकाणी जे संपले गेले आणि पहिलं षटक संपत असताना स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं पाच धाबा इथे धावफुलकामध्ये आहेत स्कोअर कार्ड वरती आपण पाहतोय अगदी नजबुलच्या माध्यमातून चार चेंडू मध्ये चार आल्या विशेषतः या अगोदरच्या बॉलवरती आपण पाहिलं एक चांगल्या पद्धतीनं इथे मात्र चौकार वसूल केला गेला दुसऱ्या पदला किरण आहे आणि तुम्ही पाहताय एक विकेट गेल्यानंतर इथे मात्र एक चांगली कामगिरी करावी एक पार्टनरशिप करावी लागेल पहिलं षटक संपत असताना पाच आहेत तर उर्वरित आपण पाहतोय बेचाळीस बॉल शिल्लक आहेत आणि बेचाळीस बॉल मध्ये जिंकण्यासाठी एकशे सात धाव्यांचं आव्हान अजूनही या मैदानाच्या आतमध्ये असेल षटक क्रमांक दोन गडी आपण जाणार आहोत अगदी आदित्य बॉलिंग मार्क परती तुम्हाला पाहायला भेटेल अजूनही एकशे सात धावा विजयासाठी खरं तर बडवायच्या पहिल्या षटकामध्ये फक्त पाच आल्याच बॉलिंगचा बोलबाला बॉलबाला बॉलिंग मध्ये आपण पाहतोय खरं तर यश मिळवणारे बॉलर तुम्ही पाहिलेत क्रेट थ्रू मिळवून देणारे बॉलर तुम्ही पाहिलेत तर यानंतर पाहूया दुसऱ्या षटकासाठी आदित्य बॉलिंग मार्क वरती आहे स्ट्रायक वरती पहा किरण मैदानावरती मात्र कशा पद्धतीचं कामगिरी करणार आहे संघकडनं आपण पाहतोय एन बी आवास संघकडनं एक अशीचा किरण आहे इथे मात्र मोठी इनिंग खेळवायला लागेल सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं आज दिवसभरामध्ये एकशे एकोणसत्तर धाब्यांचा एक, एक हायस्ट स्कोर तुम्ही ह्या टूर्नामेंटच्या माध्यमातून पाहिलाय आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं कालच्या दिवसापर्यंत एकशे तेरा ही सर्वोच्चांकी धाव संख्या सर्वाधिक स्कोअर तुम्हाला या टुर्नामेंटच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता आज सकाळच्या सत्रामध्ये एकशे एकोणसत्तर धावा इथे मात्र सर्वांनी पाहिल्यात चांगल्या पद्धतीची इनिंग तुम्ही पाहिली लागोपाठचे पाच षटकार तुम्ही पाहिले आणि पहा ह्या मॅचमध्ये देखील त्या पद्धतीची परिस्थिती पहा अगदी वीस मध्ये एकाहत्तर धावा पूर्ण करणारा अमित तुम्ही पाहिला आणि पहा वेगवेगळे रेकॉर्ड्स खरंतर आज दिवसभरामध्ये पूर्ण होताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत बॅटिंगच्या माध्यमातून पहा अतिशय जबरदस्त कामगिरी येथे मैदानावरती मात्र जी तुम्हाला पाहायला मिळते बॉलिंगमध्ये देखील आपण पाहतो या अगोदर देखील एक चांगल्या पद्धतीनं कामगिरी करताना तुम्हाला बॉलर पाहायला मिळाले होते या अगोदरच्या इडिंगमध्ये देखील नाझिम गेलेलं तुम्ही पाहिलं तर ह्या इडिंगमध्ये तु कशा पद्धतीची कामगिरी असेल स्लोपर बिन बॉल स्वीप केलाय पॅडल स्वीप असेल चेंडू स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक सुंदर फटका प्रॉपर टायमिंग होता, चेंडू जाणार आहे सी मारे पार चार धाबा चौकार नसबुलच्या बॅटमधन आलेला एक चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण फुल टॉस बॉल होता वेग कमी होता त्यानंतर चेंडू चांगल्या पद्धतीने त्यानंतर फायनल स्वीप आपण पाहिला तिथे चार धाबा आल्या चौक येणं दहा धाबा डबल डिजिट धाबा संख्या हे स्कोर कार्ड मध्ये आहे आदित्य तयार पुन्हा एकदा ऑफ द बॅट प्रचंड मोठा धडाका बॉन क्रेझीचा धूम धडाका नमो चष्काचा धूम धडाका ऑफ पार्क षटकार धन्यवाद डीजे दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा टॉस आपण इथे टॉस बॉक्समध्ये संपन्न करतोय मी काही पाहुण्यांना इथे विनंती करेल की त्यांच्या शुभा इथे टॉस केला जाईल टॉस करण्यासाठी डॉक्टर रत्नदीप जाधव बॉन क्रेजीचे फाउंडर मेंबर्स त्याचबरोबर पुणे शहर आणि त्याचबरोबर पिंपरी भागामध्ये देखील एक चांगलं नावलौकिक ज्या व्यक्तींनी इथे मिळवलेलं आहे ते या बॉन क्रेजीचे फाउंडर मेंबर डॉक्टर रत्नदीप जाधव सर आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे त्याचबरोबर पोलीस अधिकारी संदीपजी ओझरकर साहेब आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील इथे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे त्याचबरोबर शक्ती स्पोर्टचे आदरणीय मोरे मामा आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे त्याचबरोबर उद्योजक बाबासाहेब बाळासाहेब Balas. एरवंडे आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील इथे टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि पोलीस अधिकारी श्री राहुलजी आरोटे आणि नामदेवजी राठोड आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचं आहे त्याचबरोबर डॉक्टर प्रवीण कोकाटे सर आपण देखील इथे उपस्थित आहात आपल्याला देखील विनंती आहे त्याचबरोबर डॉक्टर अगस्ती सर आपल्याला देखील विनंती आहे की आपण ह्या सर्व पाहुण्यांच्या समवेत आजच्या दिवसातील ओपन गटामधील दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच इथे संपन्न होते आपण मध्ये थांबा तुम्ही इकडे दोन्ही बलाढ्य संघ दोन्ही स्थानिक संघ आहेत कित्येक वेळा आपण हे युद्ध युद्धलेलं आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने हे दोन्ही संघ देखील एकमेकांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज होत आहेत आणि इथे रत्नदीप जाधव साहेबांच्या शुभास इथे टॉस केला जाईल आठ षटकांची मॅच असेल आणि कॉल इथे अनुराग मोहिते यांचा कॉल असेल आणि विपुल खैरे यांनी टॉस जिंकलाय पहिल्या देखील मॅचमध्ये आपण टॉस जिंकला होता त्यावेळेस गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आता आत्ता निर्णय काय असेल आम्ही बॅटिंग करूयात निर्णय बदलण्यामागचं कारण काय चांगला टार्गेट द्यायचा प्रयत्न करूयात खेळपट्टीचा अंदाज तुम्ही तर घेतलेला आहे नक्कीच एक मोठं लक्ष इथे साध्य करावं लागेल परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच तुल्यबळ आहे अगदी या मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आता सध्या तरी इन फॉर्म पूर्ण संघ आहे त्यांच्या विरोधात किती धावांपर्यंत तुम्ही मजल माराल समोरची टीम तशी चांगली आहे तर आठ ओव्हरला आम्ही ऐंशी प्लस करण्याचा प्रयत्न करू त्याच्या आत थ्रिस्टिक करण्याचा जाऊन प्रयत्न करू नक्कीच तुम्हाला पुढील मॅच साठी शुभेच्छा अनुराग सरांकडे मी येईल जर आपण नाणेफिकीचा कौल जिंकला असता तर आपला निर्णय काय असता आम्ही गोलंदाजी घेतली असते जे हवं होतं ते मिळालं मान्यवरांनी फक्त इथे टॉस उडवण्याचं फक्त काम केलंय परंतु इथे जर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय फलंदाजांनी सांगितलं इथे तुम्ही किती धावांमध्ये प्रतिस्पर्धी प्रतिस संघाला रोखण्याचं काम करा कमीत कमी ऐंशी आम्ही दोघांनी अगदी विचार केला होता मला वाटतं खुर्चीवरती बसल्यानंतर की मी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेईल ऐंशीच करेल आणि तुम्ही गोलंदाजी करताना आम्हाला ऐंशी बनवून द्या परंतु दोन्ही संघांना इथे शुभेच्छा असेल पुढे मॅच साठी आपण एक फोटो घेऊया सर्व मान्यवरांच्या समवेत सर्वच मान्यवर अगदी वेळेत वेळ वेले काढून आलेले आहेत आणि त्यांचा इथे फोटो सेशन केलं जाईल मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे सर्व मान्यवरांचे आभार आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे ओ टू कॉम्बॉक्स थँक्यू सर अजून एक दोन मिनटं घेईल मी तुमच्याकडे या ठिकाणी पिंपरी चिंचवड टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय संदीपजी नाणेकर यांचा सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने इथे संपन्न करतो आहे त्याचबरोबर ज्यांनी कित्येक दशकं या क्रिकेट जगताला दिले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अजून देखील नवनवीन खेळाडूंना सातत्याने संधी जी मिळते ते आपल्या पुणे जिल्ह्यातील एक नावजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे विशाल कांबळी सरांचा इथे सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत विशाल कांबळी सर आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे चला इथे दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपण संपन्न करतोय प्रथमतः पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संदीपजी नाणेकर पिंपरी कर्नाटकाचे मुख्य आयोजक आणि त्यांचा सन्मान आपण बॉन क्रेझी स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या माध्यमातून इथे आपण संपन्न करतोय आपल्या विनंतीला मान देऊन इथे मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा सन्मान इथे केला जातोय सातत्याने पिंपरी चिंचवड भागामध्ये क्रिकेट अगदी मोठ्या स्तरावरती घेऊन जाण्याचं काम संदीप नाणेकर सरांच्या माध्यमातून जे केलं जात आहे त्याबद्दल त्यांचा सन्मान इथे केला जातोय माईची शाल आणि एक श्रीफळ देऊन इथे मान्यवरांचा सन्मान होतोय धन्यवाद त्यानंतर या पुणे जिल्ह्याचं नाव खऱ्या अर्थाने ज्यांनी क्रिकेटच्या पटलावरती उमटण्याचं काम केलं आहे ज्यांनी नवनवीन खेळाडूंना घेऊन एक मोठा संघ बांधण्याचं काम केलं आहे मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचं काम केलं आहे ते आपल्या भागातील एक होरहुनारी अष्टपैलू व्यक्तिमत्व विशाल कांबळी सरांचा इथे सन्मान आपण मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न करतो आहे जोरदार टाळ्या वाजवायच्यात विशाल सरांसाठी देखील असं व्यक्तिमत्व आहे सर आपण ज्यांचा सन्मान केलाय ज्यांनी कित्येक दशकं गाजवलेली आहेत सहा चेंडूमध्ये सहा धावा सहा षटकार ठोकण्याचा एक विक्रम त्यांच्या नावावरती आहे अजून देखील ते फॉर्टी प्लसच्या संघामध्ये खेळतात धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे मनपूर्वक आभार सर्वच मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे ओ टू कॉम्बॉक्स धन्यवाद थँक्यू मान्यवरांचा सन्मान त्यानंतर टॉस आपण पाहिला तर ही मॅच देखील आपण आता पाहणार आहोत ती रंगात आलेली आहे रंगणार आणि बहरणार फुगणार ह्यात मात्र कोणतेही शंका नाही स्कोरबोर्ड मध्ये आपण जाणार आहोत एन बी आवर संघ अठ्ठावीस धावा धाव फुलकामध्ये आहेत सिच्युएशन तुम्ही पाहत आहे शेवटचे शे बॉल शिल्लक शे आहेत ओ या बरोबर हु हो केलाय चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क षटकार असेल चरण नचमोल थँक्यू डीजे डीजे शेवटच्या षटपड पाहते चौतीस बॉल शिल्लक आहेत आणि 34 बॉल मध्ये 78 धावांची गरज आहे नजफूल तयार पुढे एकदा स्वीप केलाय चंडू पोहोचेल आऊट ऑफ दी बॅक बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चंडू पोहोचतोय सी बारिशाप नझफुल षटकार चिरन थँक यू प्रशांत दादा सकपाल स्पोर्ट फाउंडेशन पुढे एकदा ह्या बॉल पहा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता थोडासा आपण पाहिले खरं तर पुढे एकदा फंबोल होताना तुम्हाला पाहायला मिळालं आणि बॉल देखील इथे आपण पाहतो इथे आता चेक केला जाईल ओहो स्टेपिंग साठी आपण पाहतो खरं तर टी व्ही अंपायरशी मदत या ठिकाणी मात्र खेळली जा घेतली जाणार आहे बॉन क्रेझी माध्यमातून आपण पाहतोय तर एक चांगल्या पद्धतीचे नियोजन तुम्ही या ठिकाणी पाहता टीव्ही आपण जातोय काय असेल बॉल शिल्लक आहेत तर ह्या बॉल वरती काय डिसिजन असेल याकडे देखील आपण पाहतोय सर्वांचं लक्ष इथे असणार आहे कशा पद्धतीनं पाहूया कामगिरी मैदाना शतपणे मात्र केली जाईल दोन मॅक्सिमम सिक्सर्स तुम्ही या ठिकाणी पाहिलेत नजबुलच्या बॅटमधून बारा बॉलचा सामना केला आहे छत्तीस बडवल्याच दुसऱ्या बाजूला किरण आपण पाहतवे दोन बॉल बॉलमध्ये दोन आल्याच आणि एक चांगली साथ खरं तर नजबूलच्या माध्यमातून आपण पाहतो आहे किरणच्या माध्यमातून नजबुलला या ठिकाणी मिळते आणि ही मॅच देखील एक चांगल्या पद्धतीने आपण पाहतो आहे फेअर डिलेवरी फेअर डिलेवरी महेश षड क्रमांक आपण तीन तीनमध्ये येथे मात्र एक चांगली कामगिरी करताना तुम्हाला पाहायला मिळेल दोन मोठी स्ट्रोक आल्यानंतर मात्र एक डॉट बॉल येतो महेश तयार असेल फुलत लेनचा बॉल त्याला पुढे एकदा कवर प दिलीय फिल्डर तिथे अवेलेबल आहे एक सिंगल मात्र पुढे एकदा आकार देते छोटासा बदलाव इथे मात्र पुढे एकदा पाहायला भेटेल स्कोर कार्ड पुढे जाणार आहे धावफलकावरती आपण जाऊयात षटक क्रमांक तीन सुरू असताना एक्केचाळीस धावा धाव फलकामध्ये पाहूया कशा पद्धतीने कामगिरी मैदानाची पत्ते केली जाईल सिच्युएशन आपण पाहतोय हे मॅचची शेवटची आपण पाहतोय बॉल शिल्लक आहेत अजूनही Uh, तीन षटकांचं खेळ आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी एक्केचाळीस धाबा प्रशांत सकपाल सूट फाउंडेशन तीस बॉल शेवटचे शे बाकी आहेत आणि तीस बॉल मध्ये आपण पाहतोय एकाहत्तर धाब्यांची गरज आहे एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते पहा चेक या ठिकाणी स्टेजच्या बाजूला काही गाड्या लावलेल्या आहेत टू व्हीलर्स फोर व्हीलर्स गेटच्या समोर लावलेले आहेत मित्रांनो कृपया आपल्यामुळे कोणालाही अडथळा होणार नाही याची मात्र काळजी घ्या मागच्या वेळेस एक घडलेला दुर्घटना घटना घटना घडली होती जे की सिन्नरची टीम होती अपघात घडला होता पंधराव्या मिनटाला ॲम्ब्युलन्स तिथं प्रेझेंट होती आणि दोन मिनटाच्या आतमध्ये ती ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलला होती आपण जाताना मात्र ज्या गेटच्या समोर गाड्या आहेत आतमध्ये म्हणा किंवा बाहेर म्हणा या ज्यांच्या गाड्या असतील कृपया लवकरात लवकर बाजूला काढा जीवनदयान देणं हे मित्रांनो आपल्या हातामध्ये आहे अडथळा निर्माण करू नका गेटच्या आतमध्ये जर काही गाड्या लावलेल्या असतील किंवा अथवा गेटच्या बाहेर टू व्हीलर्स अथवा फोर व्हीलर्स कृपया हात जोडून नम्र विनंती आहे आपण पाहायला आलात सहकार्य करावे लवकरात लवकर गाड्या काढून घ्यायच्या थँक्यू पुढे एकदा बॅट आपण इथे मात्र सुरू होते सोहेल तयार असेल अक्रॉस द बॅट इथे पुढे एकदा पॅडल स्वीप चेंडू पोहोचतोय आउट ऑफ द पार्क बैदरात उठल्यात अगडी शजवाळा बैदराच्या बाहेर जाईल तोफेचा गोळा सिक्सार छेरन षटकार नजबुलच्या मधनं आलेला पुढं एकदा एक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय बॉल होता त्याला रीड केलं अगदी लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरने आपण पाहिलं तिथे मग नजबुलच्या बॅटमधनं हा एक मोठा स्ट्रोक आला एकशे बारा धाबांचा टार्गेट आहे प्रशांत दादा सकपाल स्पोर्ट फाउंडेशन ही टीम तुम्ही पाहत आहे दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं मान्यवर देखील मोठ्या प्रमाणात ह्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत अगदी एन बी ट्रॉफीचे सर्वे सर्वा आणि एन बी ट्रॉफीचे मुख्य आयोजक या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत असेल बॉल मध्ये अगदी त्रेचाळीस धाबा तुम्ही नजबुलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिल्यात किरण तुम्ही पाहिलात पाहिला तीन बॉल मध्ये फक्त दोन बडवल्या एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते विशेषतः नजबुलची बॅटिंग इथे प्रभावित करते पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण पाहिलं अमित एकाहत्तर धावांची एक ब्लास्टिंग अमित च्या माध्यमातून तुम्ही पाहिली बॉलर तयार असेल सो हिल पुढे एकदा उडवलाय बॉल पॅक टू पॅक लागोपाठचा दुसरा बॉल पोहोचतोय सिमारी शपार चरण षटकार सहा धाबा थँक्यू नजबुल आपण पाहतोय अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे पहिल्याच मॅचमध्ये मध्ये आपण दोन हाफ सेंचरीज दोन अर्धशतकं पाहिली त्यानंतर पुन्हा एकदा ह्या मॅच मध्ये दे देखील नजबुलच्या माध्यमातून इथे मात्र क्रीडा रसिकांची मळं शिंकतोय बॅटिंगच्या माध्यमातून लागूपक्षे दोन आले तिसरा येणार का हो 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 कॉट बिहाइंडचा शिकार बॅट्समन आउट असेल फलंदाज क्रमांक दोन नजबुल फोर्टी नाईन जबरदस्त बॅटिंग थँक्यू नजबुल आउट होतोय सतरा बॉल मध्ये आपण पाहतोय एकोणपन्नास धावणची जब एक जबरदस्त इनिंग नजबुल आवडली असेल तर मला वाटते बॉल आणि एकोणपन्नास प्रशांत आता सखपाल स्पोर्ट फाउंडेशन संघकडनं आपण पाहतोय खरंतर एक जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी मात्र जी तुम्हाला पाहायला मिळाली त्यानंतर न्यू बॅटल आकाश मैताना शॉकमध्ये येणार आहे दुसऱ्या बाजूला किरणला तुम्ही पाहताय तर इथे पहा सोहेलच्या माध्यमातून इथे ग्रेट थ्रू मिळाला एक यश ह्या पुन्हा एकदा मैदानावरती सो केले सोहेल तयार असेल फुलात लेनचा बॉल पॉईंटमध्ये दे ढकललाय तिथे फिल्डर डेरे खेडचा प्रयत्न या दरम्यान आपण पाहतोय ओ हो थोडीशी इंजरी देखील तुम्हाला पाहायला मिळेल थोडसे ॲक्सिडेंट्स होत आहेत आणि खरंच तर अशा पद्धतीन क्रिकेटमध्ये नेहमीच क्लिप्स तुम्हाला पाहायला मिळत असतात फणी मोमेंट्स पाहायला मिळत असतात त्यामध्ये अशा अशा पद्धतीच्या काही क्लिप्स देखील असतात त्यामध्ये काही प्लेयरला इंजरीज होताना देखील तुम्हा पाहायला मिळाल्यात आणि आपण पाहिले इथे मात्र धाव देखील मैदानावरती पूर्ण होईल धावफुलकावरती एका धावेने मात्र छोटासा बदलाव तुम्हाला मात्र पाहायला भेटणार आहे चोपन्न धावा धावफुलकामध्ये आहेत शेवटचे बॉल आपण पाहतोय शिल्लक आहेत अगदी सव्वीस बॉल शेवटचे आपण पाहतोय शिल्लक आहेत आणि बॉल मध्ये अठ्ठावन्न धावींची गरज जी विजयासाठी असेल चांगल्या आहे विशेषतः नजमूल जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण पाहिलं एक चांगल्या पद्धतीनं बॅटिंग पाहायला मिळत होती त्यानंतर आता ऑर्डर मध्ये तर कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल पुढे एकदा ह्या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रशांत दादा सकपाळ ह्या टीमचा असणार पॉइंट मध्ये वा चांगलं क्षेत्रक्षण आहे चांगला स्ट्रोक तितकंच चांगलं क्षेत्रक्षण तितकीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते बॉल मग चौपन्न धाबा आपण धावफलक आहेत एकशे बाराच एक मोठं टार्गेट सोहेल षटक क्रमांक चार मध्ये आपण पाहतोय याबरोबर पुढे एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तिथे मात्र फिल्डर व्हॉटर कॅच व्हॉट कॅच ब्रिलियंट बॅट्समन नंबर तीन फलंदाज बाद पहा खरं तर इथे कौतुक करावं लागेल ह्या इडिंग मध्ये आपण पाहतोय तर पुढे एकदा बॉलिंगच्या माध्यमातून तो कमबॅक करतो ह्या मॅचमध्ये पुढे एकदा आपण पाहतोय इथे गावदेवी गावठाण संघाकडनं आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा एक चांगली बॉलिंग पाहायला मिळाली ह्या षटक मध्ये आपण पाहिलं दहावा खर्च केले गेल्या एकूण तेरा आणि दोन विकेट्स सोहिलच्या माध्यमातून तुम्ही पाहिलात पुन्हा एकदा मोमेंटम चेंज केलंय पुढे एकदा ह्या मॅच मध्ये ह्युटर्न घेण्याचा प्रयत्न गावदेवी गावठाण ह्या टीमचा तुम्हाला पाहायला मिळेल कारण ज्या पद्धतीनं आपण पाहिलोय बॅटिंग केली एकोणपन्नास बनवल्या त्या ठिकाणी आपण पाहिलं खरं तर प्रशांतात सकपाळ ही टीम आपण पाहतोय इथे मात्र फ्रंट फुट वरती होती पण त्यानंतर आपण पाहिले देव बॅटल मैदानाला शातपदे आला आणि त्याला देखील आपण पाहतोय किरण आपण पाहतोय मैदानावरती मात्र एक चांगल्या पद्धतीनं आपण पाहिलं बॅटिंग करत होता आणि कुठेतरी सेट होण्याचा प्रयत्न किरणच्या माध्यमातून केला गेला होता पण त्याला देखील माघारी परतावं लागलं देव पाटील आता बद्यावरती तुम्हाला पाहायला भेटेल यानंतर षट क्रमांक पाच गडी आपण आता जाणार आहोत बॉलिंग वरती आपण पाहतोय बॉलर्स आदित्य इथे मात्र रेडी असेल षडो क्रमांक दोन मध्ये आपण आदित्यला पाहिलं होतं पुढे एकदा आपल्या स्वेल मधील दुसरी षटक करण्यासाठी तोवर फुल टॉस त्याला दिशा दिली आहे एक्स्ट्रा कवर मध्ये बॉल पोहोचेल फिल्टर तिथे थोडासा फंबल होईल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न तो देखील पूर्ण होणार आहे थोडीशी चूक तुम्हाला पाहायला भेटली आणि त्या चुकीचं रूपांतर मात्र एक्स्ट्रा रन मध्ये केलं दोन धाबा आला स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय पुढे एकदा छोटासा बदलाव तुम्हाला पाहायला भेटतोय धावफुलकावरती आपण जाणार आहोत छप्पन्न धावा धावफुलकामध्ये आल्याच या अगोदर आपण पाहिलं किरण आउट होताना तुम्हाला पाहायला मिळाला पाच बॉलमध्ये दोन बनवल्या होत्या त्यानंतर आपण पाहतो आता मेडल ऑर्डरचे दोन फलंदाज कशा पद्धतीनं दे इथे मात्र प्रशांत सखवास पुणे टीमला इथे पुढे घेऊन जाणार आहेत जबरदस्त बॉलिंग आहे आक्रमकता पुढे एकदा बॉलिंगमध्ये पाहायला भेटते धावफलकावरती जर आपण पाहिलं धावफलक देखील इथे मात्र स्थिर असताना तुम्हाला पाहायला भेटेल कारण एकशे बारा धावेंचं एक मोठं टार्गेट इथे मात्र जे तुम्हाला पाहायला मिळणार आहे पा पुढे एकदा पहा या ठिकाणी व्हाईट बॉल व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी असेल मध्ये आपण पाहतोय छोटासा बदलाव एक्स्ट्रा रन ने मात्र तुम्हाला पाहायला भेटेल धाव आपण जाणार आहोत स्कोर कड मध्ये पाहिलं सत्तावन्न धावा इथे मात्र धाव आहेत चार पॉइंट दोन षटकांचा खेळ इथे मात्र मैदानावरती तुम्हाला पाहायला भेटेल एक्स्ट्रा धाव फुलका मध्येचा बॉल त्याला पुन्हा एकदा डीप मध्ये खेळणे एक सिंगल पुन्हा एकदा येणार आहे सिंगल डबल ला विशेष परिणाम ह्या मॅच मध्ये पाहायला मिळणार नाही इथे तुम्हाला ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा पकड बनवायची असेल ह्या मॅच मध्ये पुन्हा एकदा बॅटिंगच्या माध्यमातून अधिराज्य प्रस्थापित करायचं असेल तर इथे मोठे श्रोक खेळावे लागतील नजबुलची बॅटिंग या अगोदर तुम्ही पाहिली जबरदस्त कामगिरी होती अगदी कमी बॉल मध्ये जास्त रन्स एकदा आपण पाहतोय खरंतर जास्त रेट बॅटिंग करावी लागेल अठ्ठावन्न धावतवरती आहे स्ट्राईक वरती आपण हर्षोद याला पाहतोय पाचवं षटक आहे अगदी एकवीस बॉल शेवटचे बाकी आहेत एकवीस बॉलमध्ये अजूनही चौपन्न धाबींची गरज हो या बरोबर बॉल तर उडवलाय डीप लाँग मध्ये जाईल तिथे फिल्डर अव्हेलेबल आहेत कॅश होतोय आणि बॅट्समॅन आउट असेल विकेटचं पतन चौथ्या क्रमांकाचा फलंदाज हर्षल इथे मात्र बात पुढे एकदा सर्वांचं स्वागत असेल अगदी एकोणसाठ धावा बाजूला पहा आका अशी जोडी तुम्हाला पाहायला मिळते आदित्य पहा बोलंदाची मार्कवरती पहा पुढे एकदा समुख दाखवण्याचा प्रयत्न करेल याबरोबर एका रोज बॅट खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या रेंजमध्ये मध्ये चेडू येत नाहीये बॅटच्या फ्लो मध्ये येत नाहीये आणि तिथे आपण पाहतोय अगदी बाईसच्या मध्ये ही हो सिंगल मिळणार आहे धवफलक एका धाव्याने पुढे पोहोचतोय स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय पाच षटकांचा खेळ संपलाय साठ धावा चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय प्रशांत दादा सकपाळ पुणे टीम तुम्हाला पाहायला भेटते शेवटचे अठरा बॉल बाकी आहेत अठरा बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही बावन्न धावींची गरज अठरामध्ये अजूनही बावन्न धावींची गरज आपण पाहतोय या ठिकाणी मात्र आहे अगदी चांगल्या पद्धतीची मॅच तुम्ही आहे मैदानाच्या अठरा बॉल मध्ये आपण पाहतोय बावन्न ह्या मैदानावरती आहे इतकं मोठं टार्गेट नाहीये पण ज्या पद्धतीने बॉलिंग सुरू आहे ना अठरा बॉलमध्ये बावन्न बनवत असताना खरं तर अडचणी येणार आहेत आणि अडचणींवरती मात करत आपल्याला हा विषय मिळवायचा आहे दोन्ही टीम्स आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटचे मातब्बर खेळाडू तुम्हाला दोन्ही टीम्समध्ये पाहायला भेटतात दोन्ही टीम्सचा एक दर्जेदार क्रिकेट तुम्हाला या ठिकाणी मात्र जे भेटते कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो फर्स्ट शूटिंग मध्ये गावदेफी गावठाण संघानं बॅटिंग केली विशेषतः ज्या पद्धतीने आपण पाहतोय इथे मात्र वीस बॉल मध्ये एकाहत्तर एक जबरदस्त इनिंग अमितची तुम्ही पाहिली आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे मात्र ह्या सेकंड इनिंग मध्ये अजमूलला तुम्ही पाहिलं त्यानंतर मात्र उर्वरित बॅट्समॅन आपण पाहतोय इथे मात्र संघर्ष करतायत पण हा संघर्ष शेवटच्या बॉल पर्यंत करावा लागेल जितना बडा संघर्ष जीत ही शामदार होगी आणि हा संघर्ष तुम्हाला करावा लागेल माझ्या मनात लढत राहा संघर्षाला मरण नाही माझ्या मना लढत राहा संघर्षाला मरण नाही थांबला तो संपला पुन्हा त्याचे स्मरण नाही आज जर तुम्ही थांबलात तर इथे तुम्हाला ही स्पर्धा सोडावी लागेल संघर्ष त्यासाठी तर महत्वपूर्ण आहे दोन्ही संघर्ष तुम्ही पाहता दोन्ही एक टीमदार क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट तुम्ही नमो चष्काच्या माध्यमातून पाहता शेवटचे अठरा बॉल आणि बावन्न धावा सेकंड वरती खेळण्यासाठी आपण बहुत्वाता आकाश मैदान वरती मात्र तयार असेल बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय चैतन्य बॉलिंग मार्क वरती आहे एक, एक एक्स्ट्रा गोलंदाज तुम्ही पाहतात अगदी सहाव्या षटकासाठी इथे मात्र वापरला जातो अगोदर तुम्ही पाहिलं महेश पहिल्या षटकात मध्ये पाच धावा दिले होते एक विकेट मिळवली एक दर्शदार बॉलिंग पाहायला मिळाली त्यानंतर आदित्यला पण पाहिलं दुसऱ्या ओव्हर धावा आल्या एकूण बावीस 22 धावा दुसऱ्या ओव्हर्स मध्ये तुम्ही पाहिलत या बरोबर टीप एक्स्ट्रा मध्ये हा आल्या आल्याबरोबर आपण पाहिले भिरकन भिरकावलाय चेंडू पोहोचतोय आउट ऑफ पार्क दटका थँक्यू बॉटमॅनचा अतिशय सुंदर वापर या ठिकाणी मात्र आकाशच्या माध्यमातून तुम्ही पाहिलाय बॉलला आकाश मार्गाने त्यानं सीमारेषेच्या बाहेर पाठवले सहा धाबा आल्यात स्कोर कार्ड पुढे ढकलले धाव फलकावरती सहा सृष्ट धावा तुम्ही एकदा ऐकून बॅट व्यवस्थितरित्या बॅट वरती बॉल आली येत नाहीये इथे मात्र एक सिंगल पुढे एकदा धाव फलकाला आकार देणार आहे प हे खर तर आपण पाहतोय क्रिकेटमध्ये सातत्य फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये तुम्ही पाहताय व्यावसायिक गटामध्ये खरं तर हे सामने तुम्हाला आज दिवसभरामध्ये पाहायला भेटतील आणि फार तंत्र शुद्ध क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट काय असतं आज दिवसभरामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल प्रत्येक बॉलवरती तर बेगीत केव्हाही येणार नाही पण प्रत्येक बॉलवरती इथे रण घेण्याचा प्रयत्न इथे प्रत्येक बॅट्समॅनचा मैदाना शॉटमध्ये असेल तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॉलिंग टीमचं बॉलरचा नेहमीच प्रयत्न असेल डॉट बॉल विकेट अरे खर तर ह्या संकल्पनेनं इथे मात्र अपोजिट टीमला तुम्हाला बाद द्यावी लागेल खराब फिल्डिंग इथे आपण पाहतोय बॉल जातोय सीमा पार डीप लागंड मध्ये चार धाबा चौकार फोर रन थँक्यू सोळा बॉल मध्ये अजूनही पंचेचाळीस हा बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती पुढे एकदा व्यवस्थित येत नाहीये स्क्वेअर मध्ये बॉल जाईल एक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळेल छोटासा बदलाव पुढे एकदा आपण पाहतोय बहात्तर धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आल्यात सूरज आपण पाहतोय इथे मात्र ह्या इडिंगमध्ये मध्ये पुढे एकदा अधोराज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते करावं लागेल पहा कारण एकशे बारा टार्गेट आहे आणि समोर तुम्ही पहा अजून संधी आहे इथे एक चान्स आहे हिरो बनण्याचा इथे संधी आहे इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती इथे मात्र संघाला विजय मिळून द्यायचा कशा पद्धतीची कामगिरी मैदान केली शेवटचे चौदा बॉल चाळीस बनवायच्या एंड वरती आहे त्याबरोबर फुलऑ लेनचा बॉल होता बॅटवरती पुढे एकदा मेडल होत नाहीये टॉट बॉल निर्धाव चेंडू आपण पाहतोय ह्या मॅचचं पुन्हा एकदा भविष्य इथं बदलतोय ह्या मॅचचं गुणोत्तर प्रमाण बदलतोय शेवटचे आपण पाहतोय अजून हे तेरा बॉल बाकी आहेत आणि तेरा मध्ये विजयासाठी प्रशांत तथा सकपाल स्पोर्ट फाउंडेशन चाळीस धाबींची गरज अजूनही विजयासाठी असेल तेरा बॉल चाळीस याबरोबर पुढे एकदा बॉल उडवलाय लॉंग ऑफ मध्ये पोहोचेल तिथे फिल्डर दर्शक बनेल चेंडू पोहोचतोय सी बारेशा पार रन षटकार आधा डझन रन सर्वांचं पुढे एकदा नवोचषकमध्ये मनपूर्वक स्वागत दोन टीमचा संघर्ष तुम्ही पाहताय मॅच अनुज ऑन आहे कोण जिंकणार क्रीडा रसिकांना पडलेलं एक मोठं कोड पुढे एकदा तुम्ही पाहताय शेवटचे शे बॉल शिल्लक आहेत अगदी बारा बॉल आपण पाहतोय शेवटचे शे बाकी आहेत आणि बारा बॉलमध्ये चौतीस धाव्यांची गरज विजयासाठी याबरोबर हा बॉल आपण पाहतोय फुलॉथ लेनचा होता बॅटच्या कक्षेमध्ये येत नाही बॅटच्या रेंज मध्ये येत नाहीये टॉट बॉल निर्धाव चेंडू पुढे एकदा मॅचचं समीकरण बदलतोय मॅच आता पहा बॅटिंग टीम साठी थोडीशी अवघड झालीय पण अशक्य असं काहीच नाही टॉट बॉल येतोय एक एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय प्रशांत दादा सक्पाल स्फोर्ट फाउंडेशन टीम साठी इथे मात्र अडचणी निर्माण करतोय अकरा बॉल शिल्लक आहेत चौथीशी स्ट्राइक एंडवरती सुराज या बरोबर बॉल तर उडवलाय डीप लाँग ऑफ मध्ये पोहोचेल फिल्डर तिथे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करेल वन बाउन्स चेंडू सी मारेशीच्या जवळपास जवळफास फील्ड होईल आणि या बरोबर धावा मैदानावरती मिळणार आहेत एकूण दोन धावा इथे ये धावफुलकावरती येणार आहेत स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय छोटासा बदलाव इथे मात्र तुम्हाला पाहायला भेटेल धावफुलकावरती आपण जाणार आहोत ऐंशी धावा धावफुलकामध्ये आल्यात आपण पाहतोय बावीस धाव्यांची पार्टनरशिप ह्या दोन बॅट्समनच्या माध्यमातून आकाश आणि सूरजच्या माध्यमातून तुम्ही पाहताय बॉलर सोहेल पुन्हा एकदा हा बॉल पहा मध्ये येणार आहे फील्ड करेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा पहा कोणताही नाहीये इथे मोठे मुड़ मोठे स्ट्रोक खेळावे लागतील सिंगल डबलने आता तर कामगिरी चालणार का... नाही इथे मात्र गेअर चेंज करावे लागेल पुन्हा एकदा घसरलेली गाडी पुन्हा एकदा ट्रॅकवरती आणावी लागेल कारण मॅच जिंकायची असेल तर इथे संघर्ष करावा लागेल शेवटचे पहा बॉल शिल्लक आहेत बॉल शिल्लक आणि नऊ बॉल मध्ये गरज विजयासाठी खराब बॉल अतिरिक्त बॉल आपण पाहतोय गोलंदाज थोडस संतुलन या ठिकाणी भरकटतोय आणि आपण पाहतोय खर तर लाईन आणि लेन थोडीशी भरकटली आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय ही विकेट आहे अगदी फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडलेली ही विकेट तुम्ही ठिकाणी पाहताय बॉलिंग जर चांगल्या पद्धतीशी करायची असेल तर इथे तुमच्याकडे व्हेरिएशन ठेवावं लागेल इथे लाईन आणि लेंथ वरती विशेषतः कंट्रोल ठेवावं लागेल आणि पहा एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत सोहेलच्या माध्यमातून तुम्ही पाहता अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे बॅटची एज घेतल्यानंतर आपण पाहतो अगदी पॉइंट मध्ये हा बॉल जातोय एक सिंगल पुढे एक देणार आहे आणि विशेष असा परिणाम ह्या सिंगल डबल मैच वरती टीम वरती मैच टीम ला ह्या मॅचवरती होणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या गावदेवी गावठाण ह्या टीमवरती होणार नाहीये मॅच जिंकायची असेल प्रशांत आता सखवाल स्पोर्ट फाउंडेशन टीमला तर इथे मोठे फटके खेळावे लागतील इथे बिगिट मैदानावरती खेळावे लागतील कारण सिंगल डबल आता कामगिरी चालणार नाही अब ना चलेगा कोई इक्का और दुक्का अब ना चलेगा कोई इक्का और दुक्का खेळणक पडेगा सिक्स चौका या छक्का हो 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 वन हँड कॅच व्हाट अ बफस जबरदस्त कॅच फुलंदास क्रमांक बात होते मैदानावरती या ठिकाणी पाचवा नंबरचा थैंक यू थैंक यू अमित नाईक वन हँड कॅच विकेट किपरने घेतलेला कॅच टेक्निशियनला माझी विनंती असेल हा कॅच पुन्हा एकदा अगदी रिप्लेमध्ये तुम्ही दाखवा काल देखील आपण पाहिलं अगदी पॉईंटमध्ये अशा पद्धतीचा एक झेल तुम्हाला खड्डाऊट टीम पाहायला मिळाला होता आणि पुन्हा एकदा तुम्ही पाहताय खरं तर विकेट एक, एक, एक जबरदस्त कॅच कॅच नाही तर ही मॅच असेल याकडे देखील आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा सोहेल तयार खिटचा प्रयत्न पुढे एकदा बॅटशीज लागली आहे गलीमध्ये बॉल जातोय डेरेक्टिटचा प्रयत्न ती इथे इथे मात्र फसलाय एक सिंगल येणार आहे आणि याबरोबर आपण पाहतोय धावफलक एका धाबेट पुढे पोहोचेल छोटासा बदला होणार आहे धावफलक आपण पाहतोय चौऱ्याऐंशी धाबा धावफलकावरती षटक क्रमांक सात मैदानावरती संपले गेले शेवटचे शे बॉल शिल्लक शे आहेत अगदी सहा आणि सहा बॉल मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय रन्स बनवायच्या शेवटचे सहा चेंडू सहा बॉल शिल्लक आहेत आणि पंचवीस दहावींचे गरज तर आपण पाहतोय खरं तर इनिंगसाठी आपण पाहिलं पस्तीस मिनटं एक एका इनिंगमध्ये मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय टाइम आहे आणि पस्तीस मिनटापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही शेवटचं षटक सुरू करण्यासाठी याबरोबर आपण पाहतोय पुन्हा एकदा मॅचला इथे सुरुवात होती शेवटचे बॉल शिल्लक आहेत सहा त्यामध्ये अठ्ठावीस पाहिजे होते आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल जी तुम्हाला पाहायला मिळते शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय चैतन्य बॉलिंग मार्कवरती आहे याबरोबर बरोबर पुन्हा एकदा हा बॉल वाईट बॉल असेल खराब बॉल तुम्हाला पाहायला मिळेल खरं तर मॅच तुम्ही पाहताय या ठिकाणी मात्र बॉलिंग करणारे टीम फिल्डिंग करणारी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय खरंतर अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे बॅटिंगमध्ये विशेषतः पहिल्या इडिंगमध्ये त्यानंतर आपण पाहतोय बॉलिंगमध्ये फिल्डिंगमध्ये देखील चमक दाखवणारे फिल्डर तुम्हाला पाहायला मिळालेत प्लेयर्स तुम्हाला पाहायला मिळेल आणि या मॅचवरती खर तर पकड बनवली पाच बॉल शिल्लक आहेत आणि पाच बॉलमध्ये आपण पाहतोय सव्वीस धाब्यांची गरज अजूनही प्रशांत दादा सकपाल स्पोर्ट फाउंडेशन ह्या टीमसाठी तुम्हाला पाहायला मिळेल या बरोबर बॉल तर उडवलाय टीप लाँगॉन मध्ये पोहोचेल तिथे फिल्डर चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करेल पण याचबरोबर फिल्डर बनेल दर्शक चेंडू पोहोचतोय सी बारे शपार छेरन षटकार सहा धावा एक मिनटं एक मिनटं एक मैच माझ टाइम लिमिट आपण बघाशी सांगितलं होतं चला मॅच आपण पुढे एकदा सुरू करतोय टाइम लिमिट खरं तर आपण पाहतोय पस्तीस मिनिटांमध्ये सात षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे ओ या बरोबर पहा हा बॉल खेळलाय डीप टीपकाउ कॉर्नर मध्ये पुढा एकदा एक, एक प्रचंड मोठा स्ट्रोक बॅक टू बॅक लागोपारचा दुसरा सी बारे शपार षटकारू आकाशनं पहा ह्या मॅच मध्ये पुढे एकदा रंगत निर्माण केलीये शेवटचे शे बॉल शिल्लक शे आहेत तीन आणि तीन बॉल मध्ये पहा विजयासाठी धावा बनवायचा अजूनही चौदा धावा लागोपाठचे दोन षटकार तुम्ही पाहताय आकाशच्या बॅटमधन आले आणि या मॅच मध्ये पुढे एकदा तो टीमला एक एक ला घेऊन आलाय जबरदस्त मॅच जबरदस्त कॉन्टेस्ट राऊंड मध्ये हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगले एका बाजूला तुम्ही पहा गावधावी गावठाण संघाने एकशे अकरा बनवल्या एकशे बारा धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केले शेवटचे आपण पाहतोय तीन बॉल इथे मात्र जे शिल्लक आहेत आणि तीन बॉल मध्ये गरज आकाशनं दोन बॉल अपट पाहतोय हवाई मार्गाने आकाश मार्गाने अगदी सीमारेषेच्या बाहेर पाठवलेच काय कामगिरी यानंतर केली जाणार चैतन्य पहा गोलंदाजी पार्कवरती आहे बॉलिंगवरती आता प्रश्न चिन्ह आले आकाशनं इथे पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट केलाय आकाशन मात्र पुढे एकदा ह्या मॅच मध्ये ज्या आणलीय आकाशनं पुढे एकदा ह्या मॅच मध्ये पुढे एकदा ही मॅच येणार का येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर मैदानावरती सर्वांना भेटणार आहे लाखो दोन षटकार तुम्ही या ठिकाणी पाहत आहे टोचतील हजारो लाखो काटे तुला तू तु त्यांच्याही आरपार हो टोचतील हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आरपार हो कळेल तुला कुवत तुझी तू तु विजय आता षटकार हो तू आता षटकार हो आणि लागोपाठचे दोन षटकार हे विजयाकडे घेऊन जाणारे आहेत शेवटचे तीन बॉल बाकी आहेत तीन बॉल मध्ये आपण पाहतोय अजूनही चौदा धावा इथे मात्र विजयासाठी बनवायच्यात तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गाव देवी गावठांस प्रयत्न असेल ह्या चौदा धावा इथे मात्र डिफेंड करायच्यात रोखायच्यात काय कामगिरी केली जाणार कोण जिंकणार एका बाजूला गावदेवी गावठाण तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रशांतदादा सकवाळ मुंबई विरुद्ध पुणे मॅच रंगतीये ढमो शषक दोन हजार चोवीस पुढे दहा हा बॉल पॉईंट वॉट कॅश ब्रिलियंट आकाश मात्र बाद होईल बिग भीक विकेट कॉन भयान शांतता मैदानाच्या आतमध्ये थँक यू <laughs> विश्वजीत भात्रेनं घेतलेला हा कॅच आणि ही कॅच आहे की मॅच शेवटच्या दोन बॉलवरती इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल शेवटचे पहा बॉल शिल्लक आहेत अगदी दोन बॉल आणि दोन, दोन बॉल मध्ये विजयासाठी चौदा धावेंची गरज जबरदस्त कॅच मुमेंटम बदलवणारा मुमेंटम शिफ्ट करणारा हा कॅच विश्वजीतच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला दोन बॉल शिल्लक आहेत चौदाची गरज न्यू बॅटेल पहा मैदानाशात इरफान आपण पाहतोय न्यू बॅटल मात्र तयार शॉपमध्ये कशा पद्धतीची कामगिरी मात्र मैदानावरती केली जाईल याकडे देखील आपण पाहणार आहोत हे दोन बॉल ह्या दोन संघांचं नशीब घडवणारे आहेत बिघडवणारे आहेत काय केलं जाईल मॅच तर आपण पाहतोय गावदेबी गावठाण संघानं इथे आपल्या बाजूला झोकवले हे दोन बॉल इथे पुढे एकदा मॅच मध्ये काय करामत करणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे याबरोबर एकाच एका बॅट खेळलाय मिड विकेटमध्ये जाईल एक सिंगल येते दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आपण पाहतोय सिंगल देखील येणार नाहीये ना ना आणि कदाचित आपण पाहतोय कोणतीही रन इथे मात्र पाहायला मिळणार नाही टी व्ही आंबरची देखील मदत आपण ठिकाणी घेतोय आणि काय डिसिजन का येईल याकडे देखील मात्र सर्वांचं लक्ष असेल पहा खरं तर आता डिसिजन काय असेल कारण दोन बॉल मध्ये आपण पाहतोय चौदाची गरज होती त्या ठिकाणी पहा मोठा स्ट्रोक आला नाही आणि गावदेवी गावठांस ह्या मॅच मध्ये पहा एक घोरपडीची पकड मिळवली आहे मजबूत पकड मिळवली आहे आणि ही पकड सोडवणं ही पकड पुढे एकदा सैल करणं इतकी सोपी गोष्ट नाहीये आणि या बरोबर रनआउट चा शिकार पार्सम आऊट यू, थँक्यू थँक्यू शेवटचा एक बॉल आणि चौदा धाव्यांची गरज ही मॅच जर प्रशांत आता टीमला जिंकायची असेल तर इथे काहीतरी चमत्कार करावा लागेल आणि याचबरोबर पहा अगदी गाव कॉर्नर मध्ये हा बॉल तिथे मात्र मॅच देखील संपली गेली आणि ह्या मॅच वरती आपण पाहतोय विजयाचं बिगुल वाजवलंय गाव देवी गावठाण संघट मॅच आपल्या खिशामध्ये घातली आहे व्हिडिंग टीमचं स्वागत तर पराभूत संघाचं देखील हार्दिकाचं अभिनंदन